नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल की आपल्या या चॅनेलवरती आपण संपूर्ण विषयांची परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. त्यापैकीच आपला विज्ञान विषय आणि या विज्ञान विषयाची सुद्धा आपण अगदी परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. त्यापैकीच 20 मार्क्स ज्या महत्त्वाच्या कार्याला आहे ते म्हणजेच प्रात्यक्षिक कार्य आणि प्रात्यक्षिक कार्य नोंदवही सुद्धा आपण अगदी व्यवस्थितरित्या लिहून घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला हे 20 पैकी 20 गुण मिळतील. त्यापैकीच आज आपल्याला प्रात्यक्षिक क्रमांक 9 अभ्यासायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारची आकृती दाखवलेली आहे. या आकृतीला तुम्हाला व्यवस्थितपणे नावं द्यायची आहेत. हेच प्रॅक्टिकल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 12वी सायन्समध्ये 11वी सायन्समध्ये भविष्यात करायचं आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्हाला माहिती असेल आपतन किरण, त्यालाच आपण इन्सिडेंट रे असं म्हणतो. या ठिकाणी आपतन किरणामुळे हा जो रे तयार होतो प्रिझमच्या या बाजूला त्यालाच आपाती कोन असं म्हणतात. त्याचप्रमाणे हा जो प्रिझम आहे प्रिझमच्या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जर पाहिलं तर अपवर्तित कोन तयार होतो आणि हा जो किरण असतो त्यालाच आपण काय म्हणतात, अपवर्तित किरण असे म्हणतात. दुसरा जर किरण विद्यार्थी मित्रांनो जर पाहिला या ठिकाणी तर हा विचलन कोन त्या ठिकाणी तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी आपण जर त्याची निरीक्षणं केली तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने टेबल तयार करता येतो किंवा ज्याचं रीडिंग येतात प्रिझम, हे प्रॅक्टिकल तुम्हाला 11वी सायन्सला त्या ठिकाणी करायचं आहे. तर या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर पहिलं जे निरीक्षण आहे त्याच्यामध्ये आपतन कोन हा साधारणतः 30 अंशाचा जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे अँगल असतात, म्हणजे 25, 30, 35, 40, 45, 60 अशा पद्धतीने वेगवेगळे अँगल घेऊन तुम्हाला अपवर्तन कोन आणि विचलन कोन काढायचा असतो. तर साधारणतः 30 जर अंश असेल तर या ठिकाणी अपवर्तन कोन साधारणतः 19 अंश असेल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर विचलन कोन हा 45 अंश आहे. या ठिकाणी आपतन कोन जर 45 अंश असेल तर या ठिकाणी असणारा 27 अंश आहे. त्याचप्रमाणे 35 अंश आहे. या ठिकाणी आपतन कोन जर 60 अंश असेल तर या ठिकाणी असणारा जो अपवर्तन कोन आहे तो 60 अंश आणि 30 अंश अशा पद्धतीने तुम्हाला काढायचा आहे. आता हे ज्यावेळेसला तुम्ही प्रॅक्टिकल करशाल पिनांचा वापर करून त्यावेळेसला तुम्हाला ह्या संपूर्ण रीडिंग कशा येतात हे नक्की समजेल. आता त्या ठिकाणी तुम्हाला निष्कर्ष व अनुमान लिहायचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवातीला आपतन कोन वाढविल्यास विचलन कोन कमी होतो, परंतु आपतन कोनाच्या एका ठराविक मूल्यानंतर आपतन कोनाबरोबर विचलन कोन वाढतो. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठराविक मूल्याच्या विचलन कोनास लघुत्तम विचलन कोन डेल्टा एम म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे हा डेल्टा एम आहे, म्हणजे अशा प्रकारचं चिन्ह आहे डेल्टा एम असं त्याला म्हणतात, किंवा डीएक्स किंवा डीएम असे म्हणतात, लक्षात घ्या. त्यानंतर बहुपर्यायी प्रश्न सुद्धा तुमच्या समोर दिसत असतील. बहुपर्यायी प्रश्न लिहिताना विद्यार्थी मित्रांनो नेहमी एक काळजी घ्यायची आहे की अशा पद्धतीने तुम्हाला दाखवल्याप्रमाणे प्रिझमच्या सहाय्याने प्रकाशाचे अपस्करण झाल्यास कोणत्या रंगाचे जास्त प्रमाणात विचलन होते, तर त्या ठिकाणी असणारा जो रंग आहे तो जांभळा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही खाली डॅश करायचं आहे किंवा अंडरलाईन करायचे आहे. प्रिझमच्या सहाय्याने अपस्करण झाल्यास प्रकाशाचे पुन्हा पांढऱ्या प्रकाशात कसे रूपांतर करता येईल, तर आणखी एक प्रिझम उलट ठेवून, म्हणजे आणखी एक प्रिझम काय ठेवावं लागणार आहे, उलट ठेवून आपल्याला त्या ठिकाणी त्याचं उत्तर मिळतंय. आकाशात इंद्रधनुष्य तयार होते तेव्हा प्रकाशाचे प्रवर्तन होत नाही, म्हणजे हा जो ऑप्शन आहे अशा पद्धतीने तुम्हाला अंडरलाईन करता येईल. पारदर्शक माध्यमातील द्रावणाच्या लहान कणांवर पडून प्रकाशाचे काय होते विद्यार्थी मित्रांनो, विकिरण होते. लक्षात घ्या, विकिरण हा तुम्हाला पर्याय लिहायचा आहे. प्रकाशाच्या दृश्य टप्प्यात कमीत कमी विकिरण कसं होतंय, तांबड्या रंगाचे होते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला प्रवर्तन लिहिता येईल, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही प्रवर्तन लिहू शकता. त्याचप्रमाणे ही जी रिकामी जागा आहे या ठिकाणी तुम्हाला विकिरण लिहिता येईल, विकिरण व्यवस्थित लिहा त्याच ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर तांबड्या रंगाचे तयार होतात, हे सुद्धा तुम्ही लिहायला विसरू नका, कारण की ही सुद्धा रिकामी जागा तेवढीच महत्वाची असते. पहा, आता तुम्हाला पुढचा प्रश्न दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर असेल. प्रिझम मधून प्रकाशाचे अपस्करण होत असताना कोणत्या रंगाचा विचलन कोन सर्वात कमी असतो, या गुणधर्मामुळे त्या रंगाचा विशिष्ट असा उपयोग कोणता सांगता येईल असं म्हटलेलं आहे. तर त्या वर्ण पंक्तीनुसार तांबड्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी असते, यामुळेच लाल रंग वातावरणात दूरवर प्रवास करू शकतो असं म्हटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न विचारलाय, प्रश्न क्रमांक 2 आहे आणि अतिशय सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपतन कोन वाढविल्यास विचलन कोन कमी होतो, परंतु आपतन कोनाच्या एका ठराविक मूल्यानंतर आपतन कोनाबरोबर विचलन कोन वाढतो, त्या ठराविक मूल्याच्या आपतन कोनास काय म्हणतात, हे कोन सर्व रंगाच्या प्रकाश किरणांसाठी सारखाच असेल का. तर इथपर्यंतच्या प्रश्नाचं उत्तर
उत्तर आहे त्या ठराविक मूल्याच्या आपतन कोनास काय म्हणतात, क्रांती कोन असं म्हणतात. आणि दुसरा प्रश्न विचारला, ही कोन सर्व रंगाच्या प्रकाश किरणासाठी सारखाच असेल का, तर याचं उत्तर आहे आहे हो असं आहे त्या ठिकाणी. ओके, तर अशा पद्धतीने आपलं हे प्रात्यक्षिक क्रमांक 9 या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सगळ्यात वरच्या बेलवरती क्लिक करा, जेणेकरून रोजच्या ज्या नवीन नवीन व्हिडिओ आपण अपलोड करतोय त्याचं नोटिफिकेशन सर्वात जास्त तुमच्या पर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्या सर्व मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करा, तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा, कारण की आपण क्वालिटी प्रोव्हाइड करतो आणि क्वालिटी नेहमीच आपल्याला यश मिळवून देते. तर सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा आहे, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच.